पूंछच्या कृष्णाघाटी सेक्टरमध्ये आणि राजौरी जिल्ह्यातल्या नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय. यात नायब सुभेदार रँकच्या एका जेसीओला हौतात्म्य आलंय. नायब सुभेदार या भागामध्ये आपल्या चौकीवरती तैनात होते आणि त्याचवेळी पाकिस्तानी तोफगोळ्यांचा भडीमार केला. यात ते गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांना हौतात्म्य आलंय. पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार केला जात होता. पाकिस्तानकडून रात्रभर उखळी तोफांचा मारा सुरू होता. भारतानेही त्याला तोडीस तोड प्रत्युत्तर देत उखळी तोफांचा मारा केला. विशेष म्हणजे पाकिस्तानने कृष्णा घाटी आणि नौशेऱ्यामध्ये नागरी वस्त्यांवरती तोफगोळ्यांचा मारा केला. या महिन्याभरामध्ये पूंछ आणि राजौरी भागामध्ये आतापर्यंत 4 आर्मी जवानांना पाकिस्तानच्या गोळीबारामध्ये हौतात्म्य आले. पूंछच्या कृष्णाघाटी सेक्टरमध्ये आणि राजौरी जिल्ह्यातल्या नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अमित भिडे यांच्याकडून. अमित, कृष्णाघाटी आणि राजौरी जिल्ह्यातल्या नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलेलं आहे. यात सुभेदार रँकच्या एका जेसीओला हौतात्म्य आले. काय अधिक अपडेट्स? शैलजा, पाकिस्तानकडून सातत्याने गेल्या या महिन्याभरापासून सतत नौशेरा आणि पूंछ या लगत जी आपली सीमा आहे पाकिस्तानशी, तिकडे एलओसीवर सतत गोळीबार आणि भडीमार सुरू आहे. विशेषतः उखळी तोफांचा मारा करण्यात येतोय. आणि आज या दुर्दैवाची बाब अशी की या गोळीबारामध्ये आज भारताचे नायब सुभेदार दर्जाचे जेसीओ ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर यांना हौतात्म्य आलेलं आहे. आणि ते त्यांच्या पोस्टचं रक्षण करत असताना तिकडे हा गोळीबार झाला आणि त्यात त्यांना हौतात्म्य आलं. आज रात्री पहाटे साडेतीन वाजल्यापासून पाकिस्तान सातत्याने या भागामध्ये गोळीबार करत होतं. भारतीय फौजांनीही त्याला उखळी तोफांचा मारा करत आणि छोट्या आर्टिलरीद्वारे जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे. पण गेल्या काही दिवसांपासून हा जो गोळीबार सुरू आहे त्यात आतापर्यंत 4 जून पासून जो गोळीबार सुरू आहे त्या 4 आपल्या भारताच्या जवानांना हौतात्म्य आलंय. ही आपल्या दृष्टीने दुःखाची बाब. नक्कीच, धन्यवाद अमित तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.